पोलीस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता आहे. काल उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक सुरू असताना हर्षवर्धन जाधव यांना बैठकीत जायचं होतं, पण त्यांना अडवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जाधव यांनी कानशिलात मारली होती. काल रात्री जाधव यांच्या विरोधात या प्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. जाधव आज विधानसभेत उपस्थित नव्हते. या मारहाण प्रकरणाचे विधान भवनात जोरदार पडसाद उमटले. एका आमदाराचं असं वागणं बरं नसल्याची प्रतिक्रिया उमटली. या विरोधात पक्षानं जाधव यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी केली. एकदम अनुचित घटना आहे आणि आमदारांनी जनप्रतिनिधींनी जास्त जबाबदारीने वागणं अभिप्रेत आहे. अशा असताना आपल्याला दिलेली कार्य करत असताना किंवा त्याला दिलेले इन्स्ट्रक्शन पाळत असताना की आमदारांना त्यांना मारहाण करणे मला वाटते पूर्णपणे अनुचित आहे. निश्चित कारवाई व्हायला पाहिजे की जे पोलीस संरक्षण त्याच्यात नेत्याच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी पोलीस होते त्यांच्या नेत्यांनी त्या ठिकाणी पक्षातून त्यांना कारवाई व्हायला पाहिजे होती. याच्यापूर्वी देखील त्या आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी पोलिसांच्या वरती वेगळ्यापर्यंत आश्चर्य होण्यात आले होते, म्हणून त्यांना कायमस्वरूपी जी सवय असेल तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. पीआय के ऊपर अगर हात उठाते कोई तो मैं ये बोलता हूं कि पक्ष शिस्त के खिलाफ है. इनके ऊपर पक्ष शिस्त की कार्रवाई होनी चाहिए. उसके साथ जो भी क्रिमिनल ही ये एक्टिविटी है तो क्रिमिनल भी अफेंस इनके ऊपर होना चाहिए तुरंत. चाहे कोई पार्टी का भी विधायक हो या विधायक हो एमपी हो कोई भी हो अगर ऐसा कृत्य करता है कार्यकर्ता भी हो तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. ये मेरी मांग है. झी 24 तास रहा एक पाउल पुढे.